गेल्या 4 दिवसांपासून पंढरपूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये जाहीर झालेला कंटेनमेंट झोन हा उद्या सोमवारपासून पूर्णतः उघडला जाणार नसला तरीही बँका आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टप्प्याटप्प्याने उघडत हा भाग खुला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे समजते. ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीमधील काही ठिकाणाहून कोरोना बाधित रुग्णाला जेवणाचा डबा जात असल्याच्या प्रकारावरून 3 दिवसापूर्वी प्रशासनाने हा संपूर्ण भाग कंटेनमेंट म्हणून जाहीर केला होता. पंढरपूर शहर आणि तालुक्यात एकाच दिवशी 5 रुग्ण आढळल्याने सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तथापि काल 47 लोकांचे घेतलेले स्वॅब निगेटिव्ह आल्यामुळे शहराचा धोका थोडा कमी झाला आहे. असे असले तरी जाहीर केलेला कंटेनमेंट झोन पूर्णपणे उठवून व्यवहार सुरळीत करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने येथील बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये सर्वप्रथम बँकांना परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून येथील बँका सुरू होतील. याच दिवशी पतसंस्था, ATM केंद्र, ग्राहक सेवा केंद्र अशा सर्व आर्थिक संस्थाही सुरू होतील. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, यामध्ये मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स आदी दुकाने सुरू होतील. इतर दुकानांना देखील हळूहळू परवानगी दिली जाईल. एकाच वेळेला कंटेनमेंट झोन उठवला तर मोठी गर्दी होऊ शकते, त्यामुळे हा झोन टप्प्याटप्प्याने उठवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त पंढरी संचारकडे प्राप्त झाले आहे. आता DBP मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.